हा बाबा. हा अक्षु, काय झालं? विनय कसा आहे? तो हॉस्पिटल मध्ये नाहीच आहे बाबा. नाहीये म्हणजे? म्हणजे मला तर काही कळतच नाहीये. म्हणजे ह्या लोकांनी मला चुकीच्या हॉस्पिटलचं नाव सांगितलं का तो दुसऱ्या कुठल्या तरी हॉस्पिटल मध्ये, मला काहीच कळत नाहीये. अरे बापरे. हो ना, मी फोन पण केला होता त्या नंबरवर, पण तो पब्लिक बूथचा नंबर निघाला. पर विनयच्या आईला कॉन्टॅक्ट करण्याचा काही मार्गही नाही माझ्याकडे. त्याही मला कॉन्टॅक्ट करत नाहीयेत. मला त्यांचं घरही माहित नाहीये बाबा. अगं आता घरी जाऊन सुद्धा काही फायदा नाही, घरी कुणीच नसणार ना. काय करू बाबा? अक्षु, तू घरी ये. बघ, त्यांचा फोन येण्यापलीकडे आपल्या हातात दुसरा काहीच पर्याय नाहीये. पण विनय. अगं, ज्या अर्थी त्यांचा फोन आला नाही त्या अर्थी सगळं व्यवस्थित असेल असं समजायचं आपण. बाबा मला खूप टेन्शन आलंय. अक्षु बाळा, अगं समजू शकतो मी, पण सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात ना. हे बघ, तू घरी ये, आपल्या घरी कार्य आहे ना. त्यांचा फोन आला की मग बघू आपण काय करायचं ते. तू ये घरी. ठीक आहे, ठीक आहे, येते घरी. किती, 15-20 मिनिटात येशील? हो, मी आता रिक्षा मिळाली की येते घरी. हा ठीक आहे. हे बघ, तू काही काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल, विनयला काहीही होणार नाही. ठीक आहे बाबा. हा, ये तू. मी ते काय डोसक्यावर पडले सुई गे, काय वाटेल ते सांगतेस. काय धाड भरली नाही ते विनयला? काय नाही तर काय, आत्ता बोललो मी त्याच्या संग. खरं काय कुठे सांगावलं? पण मॅडम ना फोन आलता त्याच्या आईचा. नक्की काय? हो, म्हणूनच मॅडमने मला फोन केलता. चेष्टा केली बहुतेक तुमच्या मास्तरीन बाईंची, कोण तर त्यांनी आमची केली. काय काय नाही, मॅडम ना कोणतरी खोटं सांगितलं बहुतेक, चेष्टा केली बहुतेक. कळवायला पाहिजे मॅडम ना. कळव जा. पण कसं कळू? कस म्हणजे? फोन माझा. हा नको नको, माझ्या फोनवरून मास्तरीन बाईसने. तू ह्या फोनवर कर की, तुझ्याकडे आहे ना. नानांच्या फोन मध्ये बॅलन्स नाही ना, आणि मॅडम ना कळवायला पाहिजे, मॅडम काळजीत असतील. बॅलन्स नाही? नाही, नुसता नावाचाच धनाजय तुझा बाबा. फोन मध्ये काही धन नाही. दर आणि पाडदिशी बोलायचं शॉर्ट मध्ये. लांबडला पाहिजे ना माझ्या फोन वरन. इथं मास्तरीन बाई म्हणून सेवा बघित. मला पाठ आहे नंबर तुमचा, मॅडमचा, थोरल्या सरकारांचा, फुल पगार आहे सर माझ्या आणि विनयचे. आम्ही नंबर डोक्यात सेव्ह करतो. फोन लावतीस आता? हो. मोठी मास्तरीन बाईची लाडकी, आम्ही काय लाडकं झालो नाही. झालं काम? झालं ना, माहितीये मला, मागच मी तुमच्या. आता आता काय, जे लोकेशन पाठवलंय ना त्या लोकेशन वर पोचा पटाक देशे. ओके सर. आणि हॅलो, गाडी जास्त थोबाड उचकटू नका. जेवढं सांगितलंय तेवढंच करा. हा शेट. ओवर अँड आउट.
ए भावा, शेठने लोकेशन पाठवलंय, आता गाडी घे तरात तिकडच. चल ए मास्टर. ए मास्टर ने बसती का गप, सगळा शर्ट वल्ला करून टाकला. ए भावा, थोडी काच उघड रे. तू उघड ना, तुझ्या बाजूलाच आहे ना हँडल. लुटे हे मास्टरीन गप बसण्यात दे ना ठेवून. चिकटला काय कानाला फोन? चिकटलाय बोल की काय. तर लावलाय फोन. अगं लावलाय ते मला बी दिसतंय. काय तर हॅलो तू तरी म्हणते असणे, तरी म्हणायला सांग हॅलो. म्हणा म्हणाव. मॅडम फोन उचलत नाहीत. नाही उचलणार, सोड त्या फोन. कशाला उचलतील फोन, वेळ कुठं आहे त्यांच्याकडं? आणि माझा फोन आहे म्हणल्यावर तर ढुंकून पण बघणार नाहीत. आम्ही कोण आहे ना त्यांचे? कोणच नाही हे सिद्ध झालेलं आहे. तिथं आपला जीव काढायचा, जीव काढायचा, काही फरक पडत नाही. तुला एक सांग काय, मी ते जीव कुणाला लावायचा नाही. लागला नाही नाही नाही, कानाला असू दे. जीव कुणाला लावायचा नाही, समजलं ना? झटका बसतोय कन्फर्म, जीवाला चटका बसतोय. फटका तर बसतोयच माणसाला, आणि कधीतरी साटकन साटका बी बसतोय. असा विषय काय लागला नाही तुला? काय दातखिळी बसली? लागला काय? नाहीच लागणार. नाही उचलणार नाही, सोड. नाही उचलणार त्या मंडपातच असेल आता त्यासने विधीसाठी. मॅडम फोन उचला प्लीज. तू स्वतःशी बोलायलास असं सांग की आता हार्ट अटॅक आला असता की मला. स्वतःशी बोलायलास ना. मॅडम म्हणली नाही उचल, सोड द्या सोड. आज बिझी असणार त्या फुल. जाऊ दे. ओके सर. नवरा प्रोफेसर नवरा आहे ना. एक्कोजीराव माणूसच आहे ना. वा बघितलंच नव्हतं तू त्याला का? नाही का दोन शिंग बिंग फुटल्यात त्याला? काय वेगळा आहे काय तो? आमच्यासारखाच असेल ना. तुझ्या संघ बोलावलोय मी, तुझ्या संघ का? तुला बी वेळ नाही माझा ऐकायला. वेळ आहे की धाकले सरकार, पण तुम्ही काय बोलताय मला कळेना. तोच प्रॉब्लेम आहे, शिकलेल्या लोकांना ना माझं बोलणंच कळत नाही. जाऊ दे. लागणार नाही. तुझ्या मास्तरीन बाईसनी बी काय कळलं नाही? त्यांची बी तशी काय चूक नाही म्हणा. मी बी गावा थोबाड उचकाडून सांगितलं नाही त्यासने मला. ते नव्हं मला एक सांग मी ते. शेतकऱ्यापेक्षा प्रोफेसर कसं काय महत्वाचा? आम्ही शेतकरी पिकवतोय तेव्हाच तो प्रोफेसर बी जेवतोय नव्हं. मला खरंच कळत नाही तुम्ही काय बोलताय. तुझं वय आहे कळायचं? मग कसं कळणार? सोडून दे का सोडून. मास्तरीन बहीण विषयी बोलायला लागलो की बोलत सुटतोय. विषय हरडा हो त्यांचा, विषय हरडा. जाऊ दे, तुला कळणार नाही सोड. आत्ता कळणार नाही. तू पोरगी आहेस ना. वर्गा असतीस तर कळलं असतं तुला पोरग्याचं मन. जाऊ दे सोड, तुझा विषय नाही. सोडून दे विषय.
सरकार, विनयचा विषय कसा कळवायचा? मॅडम फोन उचलत नाहीत. हे धाव दे, सोड गे, एवढा लोड घेऊ नकोस गे. त्या फुलपकाराने मला कळवलं तसं त्यासनी बी कळवलं असेल, सोडून दे विषय. पण ते ना होय मिताली, लग्न तर होणार त्यांचं, होय ने? त्याला काय विलाज नाही काय आता? सरकार विनय ई असत ते. हा इलाज विलाज नाही. ए मास्तरीन बाईची चमची तुमच्या मास्तरीन बाई वनी अच्छ करून कळलं ना. हा म्हणजे तुम्ही बोलताय ते सगळं बरोबर, आम्ही बोलतोय ते गोबर. भावना कळल्या पाहिजेत ग, आमच्या तर काय कळल्याच नाही त्यास. नाही जाऊ दे सोड, तू माझ्याकडे असं वट्ट धई करू नका एवढं लक्षात घे. हा आली मोठी छोटी मास्तरीन बाई, वी नाही ई म्हणे. अशुद्ध बोलणाऱ्याला शुद्ध शब्द सांगायचा असं आमच्या मॅडम म्हणतात. तुमच्या मॅडमचं तर का नाही, एवढा तर इथं या म्हणाव आणि सांगा म्हणू आम्हाच नाही एक एक शुद्ध शब्द. ऐकतो की आम्ही काय नाही म्हणले काय? लोकांची मनं घ्यायची, तुरगडून फेकून द्यायची. म्हणजे काय? म्हणजे वाघाचे पंजे. आपली बुद्धी किती, उंची किती? 4 पॉईंट. ए बाई माझे, बाई माझे उत्तर देऊ नको ग बाई माझे. कळली तुझी अक्कल, तू जा. आणि त्या मास्तरीन बाईचं नाव आता माझ्या मोडर काढायचं नाही परत. जातो जा. तुमचा फोन. हा दे जा. काय दात काय बघायलास काय? बघल तेव्हा मग. ये अगं ये कट तर करून दे. मॅडम 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 रिक्षा. काका त्या पांढऱ्या गाडीला फॉलो करा, फास्ट फास्ट. मॅडमला कुठे घेऊन जात असतील ते? आणि मॅडम रडत का होत्या? काका फोन आहे का? ऐकी जरा देता का? का एक अर्जंट कॉल करायचा होता. तुम्ही त्या गाडीवरची नजर हटवू नका. माझ्या मॅडमला नेले त्या लोकांनी. अहो तर संकटात आहेत, प्लीज फोन द्या. एवढा वेळ लागतोय जेवणाचं ठरवायला? नाही ताई, लई मेन्यू ठरवलेत अगं. पनीरची भाजी, व्हेज कोल्हापुरी, पुरणपोळी, पुऱ्या, चपात्या, श्रीखंड, सुक मटण, लाल. आम्ही विचारला मेनू. नाही ताई, तुला माहित असं म्हणून सांगितलं ग मी. हे सगळं करायला बाकीची लोक आहेत ना वय, सगळीकडे तू कशाला पळतीस? वरमाई आहेस, त्याच जरा भान ठेव. बाकीचे विधी पण करायचे आहेत. वय वय, आता गुरुजी येत्याल, मी फोनवर बोलली त्यासनी. थोरले सरकार आत येऊ का? ये. धाकले सरकार आणि चंचला मॅडमचे हळदीचे कपडे दे. तू जा. मी देते दोघांनी. आदिपतींचं आम्ही काय ते बघतो, तू चंचीला तयार कर. बर. काय काय बघतेस? जा तयार कर. जाते. नानाजीला पाठव. ए भावा हळू चालव ना गाडी, रस्ता कच्चा भाऊ. अजून किती वेळ लागतोय यार? या मॅप मध्ये पण अजून 50 मिनिटं दाखवतोय. अजून 50 मिनिटं? शेटने पण कुठलं लोकेशन दिलं ना काय माहिती. काय आपल्या मॅडम संकटात आहेत?
हे नक्की चाललंय तरी काय? म्हणजे आधी तुझा ऍक्सिडेंट झाला असं कळलं आणि आता हे? ग, मला काहीच नाही झालंय मिताली. आता आपल्या मॅडमांचा जीव धोक्यात आहे, मला थोड त्यांना वाचवलं पाहिजे. पण झालंय तरी काय? त्यांना कोणीतरी गाडीत टाकून घेऊन गेलंय. काय? अरे पण नक्की त्या मॅडमच होत्या का? मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय, त्या रडत होत्या. आता कुठे आहे तू? मी आता त्या गाडीला फॉलो करतोय. आणि हा कोणाच्या नंबर वरून फोन केलाय? 9923 हा रिक्षावाला काकांचा फोन आहे. आपण लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. मॅडमचा जीव धोक्यात आहे मिताली. हो, आपण त्यांना सोडवलं पाहिजे, त्यांची मदत केली पाहिजे. हो हो, मी सांगते धाकले सरकारांना, ते करतील मदत. आणि हो, हुन तुझ्याच कडे ठेव, ते सोडवतील मॅडमना. आणि घाबरू नकोस. काय तुला सांगितलेलं कळत नाही का? मॅडम सारखं काय ग फोनवर बोलत असतीस तू? सॉरी मॅडम. तू लई शहाणी झालीस काय ग? एक काम सांगितलं तर करत नाहीस, निस्ती फोनवर बोलत असतीस. तुला ना, तुला आणि तुझ्या बापाला थोरल्या सरकारांकडेच घेऊन जाते, मग तुला अक्कल येईल. आणि मला सांग, कुणाशी बोलत असतीस तू आणि काय बोलत असतीस एवढं? माझं चुकलं मॅडम. चुकलं माझं का? बस सॉरी मॅडम. एक पाठ आणि मंडपात ठेवून ये जा. काय? माझा फोन मिळणार नाही. आधी जी कामं सांगितली ती करायची, कळलं का? जपळ. मी नाही बोलणार फोनवर. असं नाही बोलणार फोनवर? मग फोन कशाला पाहिजे? मला ते जरा अभ्यासाचं. अभ्यास गेला चुलीत. आधी काम कर आणि मग ये जा. शांतताई, हळद झाली ना? जावा जावा मंडपात जावा. काय नाही, समधी कामं म्याच करायची. हे बघा, ये गजरे का नाही चंचीला द्या. जावा जावा जावा. याचा कशाला फोन आलाय? हॅलो. अरे तुला किती वेळा सांगितलंय असं आधी मध्ये फोन करत जाऊ नकस म्हणून. काय मॅडम, गुड न्यूज द्यायला फोन केलाय आपण. आता काय झालं? विषय आहे का मॅडम? उचलली दिला. हा ठीक आहे ठीक आहे. हे बघ, आता तू फोनवरून काय बी बोलू नकस, कुणाचं बी नाव घेऊ नकस, कळलं काय? मम्मी हा आले आले. हे बघ, आता मी तुझ्याशी नंतर बोलते. माझ्या लई किती हळदी आहे आता. एन्जॉय एन्जॉय, नवऱ्या मुलीची आहे, एन्जॉय. हा हा. ओंकार भाई मजेत ना? एकदम सायलेंट मध्ये बसलात. लग्नात कसं आपण स्मार्ट दिसलो पाहिजे. लग्नात फक्त आपली सवा असते. हे बरं झालं तुम्ही आला सा. मला ना सिरियसली लई एकटं वाटलं तर खरं तुम्ही. हो, आम्ही आहोत ना सरकार. फक्त सांगा काय करू. हा आमच्याच नशिबाला. अरे भुलाक भुलाक टाळके भुलाक टाळके. नाचा म्हणल्यावर खरंच नाचते रे. ए थांबा रे थांबा. मला ना इथं बाहेर जाऊ वाटायला खरं सांगतो. आवा आता नाही जाता येणार. आता लगीन होईस तोवर बाहेर जाणार नाहीत ते. असू द्या असू द्या असू द्या असू द्या. बरं झालं तुम्ही त्या आलात. ते करवले आहे सा तुम्ही त्यांचे. या तयार करा त्यासने. हे काय? हळदीचे कपडे घाला आणि या खाली. चांगला फेटा बिटा बांधा यासने. उठून दिसले पाहिजेत अधिपती. हा या लवकर खाली. हसा की जरा. हा बोल्यावर चढताय, हासावर नाही. फासावर चढवलं असतं तर बरं झालं असतं. पण हे टॉर्चर नको. काय करायचं मग? पळून जात का सरकार कुणीकडं? ए बाबा घ बस पाहूया. तू माझ्या डोसक्यात आहे ना, काय तर उगाच खोळी घालू नको. ओंक्या सांग याला. ताईन मी खरंच बाबा लगीन केलं पाहिजे असं करून चालणार नाही. पळून बिळून
लगीन केलं पाहिजे, त्याला काही विलाज नाही. आता मगाशी ती ही आलती मास्तरींबाईंची चमची, खोटी मास्तरीन ती मिताली, ती मला शिकवत होती विलाज नाही म्हणायचं म्हणे, हे म्हणायचं इलाज, इलाज म्हणायचं. इलाज आणि विलाज मध्ये काय फरक आहे मला सांग. इलाज एकच आहे ना, भावना पोचल्या पाहिजे. तो म्हणतानाही शिकलेली माणसं नको आहेत रव्या आपल्याला. हा आपल्याला 10 फुटाच्या रडार मध्ये नको आहेत आपल्याला ही शिकलेली माणसं. जाऊ दे सोडा, मी तर कशाला बडबडत बसलोय टाइमपास. चला लई काम आहे, आवरा भावल्यावर चढायचं आहे, हळद लागणार, हा लगीन करायचं आहे, हा भरपूर काम आहेत. बांधते तुझकाच भुगा झाला रे. त्यांनी पाठ फिरवली, दुसऱ्याचा हात धरून नवीन आयुष्य चालू करणार त्या. कसं जमतंय रे, फाट दिशी जमतंय बघ त्यास. आपल्याला काही जमत नाही बाबा, माझ्या डोसक्यातनं काय तो विषयच जायना झालाय माहित आहे काय. माझ्या डोसक्यात मला काय जमत नाही, मला जमायला पाहिजे रे. दुनियाला जमतंय, मला जमलं पाहिजे. एकटा बरा हो तुम्ही, सुखाचा जीव दुखात घातला. आता बस बोंबलच बस, तुला सांगतो ओंख्या, प्रेम बिम करायचं नाही, लय त्रास होतोय. लग्न झालंय माझं. अरे लग्न झालंय नाही काय, म्हणजे ऑलरेडी त्रासात आहे. आवरा चला रे फेटा माझा, चला 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 चला, टाइमपास नको. चेंज करा दे, हे बी असते नाही काय. मी आत्ता राहू का? चला तर विचारा.